किसान क्रांती ही आपल्या शेतकरी संघटनेच्या कुंतांबा येथे होत असलेल्या धरणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेतकरी नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या किसान सेलचे देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे असे माननीय नानाभाऊजी पटोले इथे उपस्थित सरपंच आपले डॉक्टर धनंजयजी घनवटे माननीय धनंजयजी जाधव सुहासजी वाडणे बाळासाहेब चव्हाण सुभाषजी वाडणे सुभाषराव कुलकर्णी आमचे शेती महामंडळाचे मित्र मुल्लरजी थोरात उपस्थित असलेली निकिता ना निकिता जाधव उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं 2 दिवसाचं अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे आणि त्या निमित्तानं माननीय नानाभाऊ हे शिर्डीला आलेले आहेत मंत्रिमंडळाचे सदस्य आलेले आहेत आमदार आलेले आहेत सगळ्या देशात राज्यातले प्रतिनिधी आमचे तिथे उपस्थित आहेत तर माननीय एच के पाटील साहेब कर्नाटकचे पुढारी आहेत ते आमचे प्रभारी ते सुद्धा इथे आहेत 2 दिवसाचा दुसऱ्या दिवसाचं अधिवेशन सुरू आहे आणि कालपासून पेपरला वाचायला मिळतंय की आपलं आंदोलन किसान क्रांतीचं आपण सुरू केलेलं आहे आम्ही 2 दिवसाच्या ह्या कामकाजामध्ये होतो अजूनही कामकाज चालू आहे महत्वाचे ठराव काही आहेत ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु मी नानाभाऊला म्हटलं की काही असलं तरी आपण शिर्डीमध्ये आहोत शेजारी शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे आणि आपण त्याच्या पाहिलं सुद्धा नाही हे आपण शेतकरीचे कार्यकर्ते म्हणून शेतकऱ्यांची मुलं म्हणून काय बरोबर नाही हे त्यांना पहिलं सांग आणि शेतकऱ्याचं आंदोलन म्हणलं नानाभाऊच्या अंगातच येतो त्याच्या स्वभावाचा त्याचा स्वभावाचा भाग आहे आणि ते आम्ही लगेच निघालो खरं म्हणजे थोडस परत लवकर आम्हाला पोहोचायचं कारण शेवटच्या काही गोष्टी आम्हाला परत पूर्ण करायच्या त्या सभेच्या यापूर्वी 2017 साली आंदोलन झालं होतं आपली मुलगी निकिता बसली होती कोण कितवा दिवस होता 6वा 7वा दिवस होता आणि मी त्यावेळेसही आपल्याकडे आलो होतो दुसऱ्या दिवशी आलो सहसा असं आहे की तेव्हा प्रश्न आहेत प्रश्न चालणार अडचणी असतात सोडवण्यात हे सगळ्यांना कळतं कोणतं सरकार आलं तरी काही ना काही प्रक्रिया त्याच्यात घडत असते कोणाजवळ जादूची कांडी नसते सगळ्यांना कळतं परंतु ज्या वेळेस कुणी शेतकरी आंदोलन करतायत किंवा त्यांच्याशी संवाद साधणं ही तर लोकप्रतिनिधी असेल सरकार असेल त्याची पक्की जबाबदारी असेल लक्षात ठेवलं पाहिजे कारण तुम्ही बोललं तर पाहिजे त्यांच्याशी काय नेमकं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही माझी पूर्वीपासूनची ही पद्धत आहे आणि म्हणूनच मी पहिला जसं ज्यावेळेस शेतकरी आंदोलन झालं याच्यात पक्षाचा याचा भाग बाजूला ठेवीत चालायचा म्हणजे आमचं कार्ड आहे ते सुद्धा खिशात ठेवलं मी आमचा याचं कार्ड आहे अधिवेशनाचं खिशात ठेवलं मला तिथं आपलं आपलं सगळ्यांचं एक छोटी शेतकरी पक्ष तर आहेच ना काही असलं तरी ते धर्म आहे आपला शेतकरी धर्म आहे त्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे हे मताचा मी आहे आणि आता सुद्धा आम्ही आलोय काल आमच्या 6 विभागाचे ठराव निर्णया प्रकारचे प्रदेश काँग्रेसचे जे होते ज्याच्यावर चर्चा आम्ही केली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं उदयपूरला अधिवेशन झालं आदरणीय सुनीलजींच्या नेतृत्वाखाली तिथं ते झाले होते त्याच्यामध्ये शेतकरी हा एक विषय आहे शेती शेतकरी त्याच्यावर सुद्धा चर्चा तिथे झाली आणि काल सुद्धा 6 तास चर्चा शेतकरी या विषयावर ते आमच्या अधिवेशनात झाली 60 प्रतिनिधी त्याच्यात बसले होते शेतकरी प्रतिनिधी त्यांनी चर्चा केली जे काही मागण्यांचा आकडा आलाय ना सगळ्या सगळ्या मागण्या ज्या आल्यात काहीच फरक नाही ते तिथं जे मांडलं तेच इथे आणि त्यामुळं सकाळपासून आम्ही म्हणजे नाना भाऊ म्हणतात ही मागणी आहे आम्ही बसलेलोय पुढं आता इथं मी आलोय व्यक्तिगत म्हणून आलोय शेतकरी कार्यकर्ता म्हणून आलोय सरकार म्हणून आलोय तिन्ही प्रकारानं आलो कुठं असतं तरी मी इथं आलोच असतो नसतं तरी आलो असतो याची खात्री तुम्हाला आहे ना रे त्यावेळेस सुद्धा आला हे शेवटी काय असतं संवाद हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि लोकशाही प्रक्रिया आहे
राजकारण हे चालू असतं, पक्ष असतं, घटनेनं दिलात पक्ष, मतमतांतर दिलेले, तो काही चुकीचं असतं असं काही मानण्याचं काही कारण नाही ते. आणि म्हणून शेवटी संवाद हा महत्वाचा असतो, प्रश्न समजून घेणं हे महत्वाचं असतं. आता इथले सगळे प्रश्न जेवढे आहेत, नाना भाऊंनी सकाळपासून हेच प्रश्न मला विचारलेत समाजामध्ये, हेच प्रश्न शेवटी प्रश्न काढायचे ठरवले, कोणाला बसवलं तर काय प्रश्न निघतील रे. एवा हे आहेतच प्रश्न, हे खरंय. आता याच्यामध्ये एक सांगतो की आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, आम्ही शब्द दिला होता की कर्जमाफी करू. कर्जमाफीमध्ये 2 लाखाचं तर पहिल्या फाटक्यात फेरीत झालं ना रे, तुम्हाला किती सोसायटी किती मिळाली, सोसायटीला किती, एकत्र कोण चेअरमन कुठे, किती मिळाली टोटल, किती मिळाली टोटल, 1,550 कोटी रुपये आपल्या जिल्हा बँकेला मिळाले, 1,550 कोटी रुपये, तेवढे तेवढे तर झाले ना रे पहिले, 1,550 काही असो बँकेचा पहिला कार्यक्रम झाला चांगला. अरे खरंच येत ना, खरंच 10,000 कोटीच्या ठेवी आहेत, लोकांचा विश्वास आहे आणि आपण चालवली काळजीपूर्वक. बोलायला अजून ते जागा नाही, शेजारी पाजारी पाहिलं तर अवघड आहे. या सगळ्या याच्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये 2 लाखाचं कर्ज माफी केली हे खरं आहे की त्यामध्ये 2 गोष्टी होत्या की ज्यांनी नियमित फेडलं त्याचं काय, चुकला काय तो, त्याला दिलेच पाहिजे ना. लगेच आम्ही ती तयारी केली होती, कोरोनाचं संकट आलं, सगळा व्यवहार बंद पडला, उत्पन्न राज्याचं घटलं, जीएसटी घटला, सगळं घटलं, त्यामुळे ते थांबलं. ज्यांचं 2 लाखापेक्षा ज्यादा आहे त्याला मिळाले पाहिजे सगळ्यांचं म्हणणं आहे, त्याच्याकरता तयारी केली आम्ही काही. पण या सगळ्या जे झालं मधल्या कोरोना 2 वर्षाच्या काळात त्यामुळे ते देऊ शकलो नसलो, तरी नियमित फेड केली त्याचं लगेच लवकर मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यावरती अर्थ नाही, 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. प्रश्न विजेचे याचे अत्यंत तीव्र आहे हे कमी ना करत नाही. याच्यामध्ये सुद्धा सकाळपासून नाना भाऊन आमचा जोरदार चर्चा आमची या सगळ्या विषयांवर झाली. मी एक शब्द म्हणजे माझा शब्द कायम बसल्यानंतर म्हणतो की जी काही देता ना तुम्ही ती वीज दिवसा द्या आणि सरळ द्यायची, सरळ 8 तास द्या आणि अजिबात कमी दाबाची अजिबात नसाव, त्याचा पूर्ण प्रेशरना ती असली पाहिजे. एवढं जरी केलं तर वीजचा बराच प्रश्न सुटतोय. आम्ही ह्या सगळ्या चर्चा ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा झाल्या. दुधाचा भावाचा प्रश्न तुम्ही काढला, आता दूध हा विषय माझा किती जवळ तुम्हाला माहिती आहे. तेव्हा खूप मदत गरीब माणसाला दुधाच्या धंद्यामुळे होती, ज्याचं काहीच उत्पन्न साधन नाही तर 2 गाया पाळल्या तरी त्याचं कुटुंब चालतं. याच्यामध्ये अनेक गोष्टी, परंतु आता काही निवड सहकारी दूध संघ, आमचा सहकारी दूध संघ आहे पण खाजगी खूप मोठ्या प्रमाणात आले. ज्यावेळेस पावडरची ऑर्डर त्यांना परदेशातून मिळते त्यावेळेस कुठलं दूध कसं दूध गोळा करायचं, पावडर बनवायची, परदेशात पाठवायची, नफा मिळवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे. हे सगळे जण खाजगीवाले, आता तुमच्या कोण आहे मला माहित नाही कसं चालतं कुठं जातं, परंतु जेव्हा कोरोनाचं संकट होतं तेव्हा सरकारच पाठीशी उभं राहिलं. तुमच्या 10 लाख लिटर दुधाची खरेदी सरकार करीत होतं आणि त्याची पावडर बनत होतं म्हणून तुमचे दूध घरी राहिले नाही, लक्षात ठेवा. खरं आहे का नाही रे? उसाचा जो प्रश्न आहे, आता ज्यादा उसाचा, आता तुमचे किती ऊस राहिले मला माहित नाही इकडं, परंतु बरेचसे आम्ही नेले असतील. पण तुम्ही इतर वेळेस नाही दिली आता कठीण का? म्हणजे संकट आलं की मला सांगतो राहतो, मग बाकीच्या वेळेस चालला कार्यक्रम. अरे म्हणजे संकट आलं बरोबर माझं, पण इतर वेळेस मी आलो तर कुणी बाहेर येत नाही लवकर, तुम्ही दारावर घेतात, दार लावून घेतात, नको हो तिच्या आपलं म्हणण्यात त्याला कळलं तर काय व्हायचं. डॉक्टर तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, पाहुणा आहे पण जवळ यायला घाबर. काही असलं एवा, परंतु तुम्ही पहा मी कधी विचारलं नाही कोणत्या पक्षाचा सरपंच, तुमच्या अगोदर जे होते त्यांना सुद्धा नाही विचारलं, तुम्ही सुद्धा आले. जे जे प्रश्न माझ्या आले ते जितके चांगल्या रीतीने सोडवता येतील तेवढाच प्रयत्न मी केला. बरं असं पाहिलं नाही का कोण आहे काय कसं आहे, म्हणजे या सगळ्या सगळ्या अनेक वेळा येतात, मी अजून पक्ष कोणाला विचारलेलं नाही. काय पक्ष विचारायचं, पक्ष विचारित बसायचं ते बरोबरच नाही ते.
तेव्हा अखंडकरच्या शेतकऱ्याचं समजा आलो ना समोर महसूलमंत्री म्हणून मी तर शिवसेनेला अजून काम चालू असत. काही असो 90% काम संपवलं, राहिलेलं 10% सुद्धा काही ते समृद्धी महामार्ग त्याच्या तिकडचे काही गावांचे ते अक्वायर केलं होतं ते सुद्धा सोडून घेतोय आणि तिथं सहज जमीन शेतकऱ्याला देतोय. अरे तुमचे प्रश्न पूर्वी कधी सुटले नव्हते शिवसरावचे. 5वा आयोग 6वा आयोग 7वा आयोग मीच सोडितोय. शिवसरावला कामच ठेवलं मी मोर्चा काढायचं. मी विचारून घ्या असं नाही, कबूल करून घेईल मी. काही असं ह्या ते येतात बिचारे सांगतात, परंतु मी स्वतःहूनच ते करतोय. अनेक गोष्टी अशा असतात ना, खरं सांगतो तुम्हाला, अक्षरशः हरळीच्या मुलीला गुंतलेले असतात, फक्त बाजूला काढायचं असतं आणि माणसं हाल चालतात त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये लक्ष. उसाचा जो जादा उसाचा तुम्ही मांडलेला आहे त्याच्यामध्ये, आता महाराष्ट्र म्हणून आणखी काय होईल मला माहित नाही. मराठवाड्यात विशेषतः आंबड त्या भागामध्ये अजूनच ऊस खूप जादा आहे, परंतु आपल्याकडे जवळपास संपून जाईल अशी अवस्था. तरी आम्ही जितका शेवा माझा अंडर कॅपॅसिटी चालू आहे. माझं चालतो कारखाना 8000 रोज टनाला, तो आज 4000 चालवलाय. माझा काही तसं राहिलेलं नाही, परंतु मी केवळ कोणाचा चालू नये, परिसरातला कोणता शिल्लक राहू नये. अंडर कॅपॅसिटी चालवण्याचा अर्थ असा की खर्च यायचा चालवायला तो येतोच, परंतु ऊस मात्र कमी गळत होतो. तर तरी मी ते म्हणलं की जाऊ दे रे, कोणाचा राहणार नाही काळजी घ्या, थोडं होऊ द्या त्रास, आपलं चांगलं आहे म्हणजे आमचं खाऊन पिऊन चांगलं कार्यक्रम म्हणजे फार धट्टी कट्टी गरी म्हणा आमची, पण आहे चांगली. कोणाचा पगार थकेल नाही, कोणाचं पेमेंट थकेल नाही, वजनात घोटाळा नाही, काहीच नाही. खरं का नाही तुम्ही काही असो जेव्हा जे रितसर असेल त्याच्यात कुठंच चूक नाही आणि परमेश्वरानं सगळ्यांनी चांगलं केलंय आमचं काही असो, नाही तर कुठं माहिती होतं महसूल मंत्री होणार आहे परत. अरे देव सुद्धा चांगल्याच्या पाठी जास्त असं काय तेव्हा हे सगळं आहे. आता ऊसाकरता सुद्धा खरेदी आता जी करायची त्याच्याकरता सुद्धा मी 200 रुपये टनाला त्याच्या करतो, वाहतुकीला 5 रुपये असं करून कशी मदत करतो, जास्तीत जास्त ऊस काढण्याचा प्रयत्न आहे. माझ्या मते आता काही राहू नये याच्याकरता पूर्ण पराकाष्ठा चाललेली आहे. आता यातून काय होईल हे काही माहीत नाही. दुधाच्या याच्यामध्ये सुद्धा खरं आता 35 रुपये गेलं. आता परदेशातले पावडरचे कमी वाजा होते, खाजगीवाले तुम्हाला दुधाला विचारायचे नाही तुमच्या, म्हणजे 1 रुपया वाढला का आपण सहकार सोडून देतो तिकडे पळतो. परंतु ज्यावेळेस कोणी नसतं त्यावेळेस सहकारण सरकारच आहे तुम्हाला, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून माझं मत असं आहे की त्याच्याबाबतीत सहज विचार अभ्यास केला पाहिजे, चर्चा त्याच्यात कशा पद्धतीनं हवी पक्का भाव द्यायचा ऊसासारखा हे जरा अभ्यासाचा विषय, चर्चा त्याच्यात केली पाहिजे. तुमच्याकडून समजून घेतलं पाहिजे का काय नेमकं तुमचं मत आहे, मला नाही समजलं अजून तरी. म्हणजे ऊसासारखाच भाव दुधाला कसा द्या पाहिजे याचा तुम्हीच स्टडी करा. एकदा बसू आपण माझ्या कधी या संघाला व्यवस्थित बसू, चहा बिया पाजून जेऊ खाऊ घालून पाठवेल तुम्हाला काही काळजी नका. तुम्ही यायचं धाडस ठेवा डॉक्टर. अरे बरं चाललंय हॉस्पिटल, चांगलं चाललं सगळे सांगतात हॉस्पिटल बरं चाललंय. बाकी याच्यात काय तुमचे प्रश्न आहेत ना, खरोखर सांगतो मी, म्हणजे मला माझं स्वभावत नाही खोट आणि हे, परंतु खरं सांगतो का नाना भाऊनी जेवढे प्रश्न कलेक्ट केलेत अख्खे प्रश्न जवळपास तुम्हीच मांडले, तेच मांडले. आणि आज मंत्रिमंडळाला पुढे घेऊन ते बसले होते की हे प्रश्न सोडवायचे कसे सांगा. तुम्ही मांडले पाहिजे कॅबिनेटमध्ये, बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे, हाच कार्यक्रम झाला इतकेवेळ माझा तिथं, आता इथं तेच चालू झालंय तुमचं. तेव्हा प्रश्न जे खरेखुरे आहेत सोडवता येण्यासारखे ते सुटलेच पाहिजे. कांद्याचं अचानक आता पहा कांद्याचं काय कठीण झालंय, निर्यात बंदी आता खरं काय आता जेव्हा तुमचं सगळ्या याच्यामध्ये बरं राहिलं, ऊस खूप होता, खूप साखर झाली तरी ताण आला नाही. याला कारण असं की जागतिक मार्केटमध्ये साखरेला मागणी होती आणि आपण परदेशात पाठवली म्हणून बरं राहिलं. आता जर परदेशात पाठवायचं बंद केलं साखर खाईल कोण एवढी साखर. गहू सुद्धा आता खरं असं आहे की काही गोष्टी अशा असतात की ज्या 4 पैसे
तुमचं घर कधी बरं होतं आर्थिक, दुसऱ्या चार पैसे बाहेर आले तर बरं होतं, देशाचं सगळं तसं असतं, बाहेरून पैसा आणावाच लागतो तुम्ही. परंतु आता काय या सरकारचं धोरण आता मला माहित नाही, सुहासरावलाच आता पुढे घालेल मी, घेऊन जाईल. तिकडे तुम्हाला देतो ना मी. आता मी तुम्हाला तुमचं 5 तारखेपर्यंत आंदोलन, विषय अजून बिलकुल वेगळे नाही आमच्या याच्यातले, बिलकुल वेगळे नाही. सगळ्या चर्चा आमच्या झालेल्या आहे, त्याच्यावर पुन्हा एक प्रेझेंटेशन नाना भाऊ बनवत आहेत. आपल्याला हा कार्यक्रम घेऊन कसा पुढे जाता येईल तुमच्या याच्या, हाच चर्चा त्याच्यामध्ये आता आमची चाललेली आहे. याच्यामध्ये मी सुद्धा आता आम्हाला सुद्धा हे विषय निर्णय ठिकाणी निर्णय पातळीला मांडावाच लागणार. माझी मी जबाबदारी तुम्हाला सांगतो की शेवटी हे आम्हाला पार पाडावाच लागणार आहे. आता तुम्ही विषय हे सगळ्या याचे जे आहेत हे आता तुमच्याकरता स्वतंत्र पत्र मी तयार करतो, माननीय मुख्यमंत्र्यांना करतो, उपमुख्यमंत्र्यांना करतो, दुग्धमंत्री असेल याला सगळ्यांना तुमच्या भीतीच्या यांना वेगवेगळे पत्र मी देतो, तुम्हाला सांगतो यात लक्ष घालावा असं सांगेल. आणि कशा पद्धतीने आता 5 तारखेनंतर कधी वाटलं असतं या संघनाला आपण पहिलं बसू, कोणत्या गोष्टीत काय होऊ शकतं, कसा दिला समजू शकतं, हा प्रयत्न माझ्या बाजूला पूर्णपणे तुमच्या बरोबर राहील हे तुम्हाला 100% मी खात्री देतो. आपलं आंदोलन त्यांनी चर्चा निर्णय आता आम्ही येऊन गेलो म्हणल्यावर आणखी 2-4 येतील ना महत्वाचे, आणि सुहासरावमध्ये त्या सुटणार. आता तर खरी गंमत सुरू होणार आहे. नाही संध्याकाळपर्यंत तुम्हाला 2-4 नेते दिसले तर बोलायचं मला असू दे. परंतु त्यानिमित्तानं महाराष्ट्रात चर्चा होते ना, हे लक्षात घ्या, महाराष्ट्रात चर्चा होते ना, शेतकऱ्यात चर्चा होते, कुटुंबात चर्चा होते, बसलो ओसरीवर चर्चा होते, हे वाया जात नाही. हा त्यामुळे आता सगळे पळतील, काही काळजी करू नका. म्हणून माझं मत असं आहे का कधी 5 तारखेला आपण पुन्हा चर्चेला माझी संगमनेरला बसून आपण चर्चा करू, काही गोष्टी मला समजून घ्यायच्या बरं का, खरं समजून घ्यायचं का काय केलं पाहिजे, कारण नाना भाऊंना मला उत्तर द्यायचं आणि तिथं आता परत असं अशी भूमिका आहे आमची. त्यांनी ते प्रश्न जनतेचे प्रश्न घ्यायचे, मी सरकारमध्ये माझे हक्क मांडायचे, ही ज्येष्ठाची भूमिका आहे बरं का. म्हणजे आमच्या सुद्धा कधी कधी थोडस होत पण त्यांचे रोल आहे त्यांनी तो केला पाहिजे, शेतकऱ्याचा आणि जनतेच्या प्रश्नाचा मी तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही सगळं ही सिस्टीमचा भाग आहे, हे काही वेगळं काही नाही याच्यामध्ये, काही हे नाही, आणि तो अत्यंत योग्य रीतीनं पार पाडू. मी सगळ्यांशी बोलण्याची तयारी, माझ्या सगळ्यांना पत्र जाईल, कधीही संघनाला तुम्ही सांगा त्या दिवशी मी थांबतो, व्यवस्थित पद्धतीनं आपण चर्चा करू, आणि मलाही काही विषय निश्चितपणे मी समजून घेईल माझ्या मते. तर आता मी तुम्हाला बाकी काय तुमचं 5 तारखेपर्यंत आहे त्यानंतर जे बैठकी म्हणजे माझ्याकडची पहिली बैठक आपण माझ्याकडे घ्यायची, आणि नंतर त्या वाटलंच पुढे काय करायचं त्या पद्धतीने तुम्ही चला, माझं काही नाही. तुमच्या मागण्या म्हणून ज्या रास्त आहेत त्या रास्त मागण्यांच्या पाठीशी मी आहे. अरे आता तर गंमत चालू होणार आहे म्हटलं ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.